वाळकी जनावरांच्या बाजारामुळे परराज्यातही नाव लौकिक पावलेला वाळकी तालुका नगर येथील जनावरांचा बाजार सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर पासून पुन्हा सुरू झाल्याने या बाजाराला पुनर्वैभव मिळणार आहे. गावाच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या या बाजारामुळे आता वाळकीचा बाजार तळवर्दीने पुन्हा फुलून गेला आहे. सुमारे 150 वर्षाची जुनी परंपरा असलेला हा बाजार केवळ राज्यातच नव्हे तर परराज्यात देखील प्रसिद्ध आहे. गावाच्या नदीपात्रात दर सोमवारी हा बाजार भरण्याची परंपरा आहे. राज्यातील व शेजारील राज्यातील व्यापारी शेतकरी जनावरांच्या बाजारात खरेदी विक्रीसाठी हजेरी लावतात. मात्र नगर तालुक्यातील सततच्या दुष्काळी स्थितीमुळे गेल्या 7 ते 8 वर्षापासून हा बाजार बंद करावा लागला. बाजारात येणाऱ्या जनावरांची संख्या घटल्याने हा बाजार बंद होता. सन 2016 गावकऱ्यांना एकत्र येऊन हा बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केला होता. काही वर्षांच्या खंडानंतर वाळकी येथे सोमवारी जनावरांचा बाजार भरवण्यात आला. या पहिल्या दिवशी 300 जनावरे विक्रीसाठी आली. यातील 100 गाई, 2 म्हशी, 8 बैल, 120 शेळ्या मेंढ्या, बोकडांचा व्यवहार झाला. यातून बाजारात सोमवारी 70 लाखांची आर्थिक उलाढाल झाली. वाळकी वार्ताहर शरद कासर, न्यूज 98.